सुमन स्कूल नंबर 5 एतानवी विषय विज्ञान प्रकरण 5 सजीवाचा पायाचा मूलभूत एकक भाग 2 विषय शिक्षक सुरेश पटेल। कोश केंद्र। कोश केंद्राला द्विस्तरीय आवरण असते, त्याला कोश केंद्र स्तर असे म्हणतात। कोश केंद्र स्तराला छिद्रे असतात, त्या छिद्राद्वारे विविध द्रव्याचे कोश केंद्राच्या आत तसेच बाहेर वहन होते। हे परिवहन कोशरसाकडे दर्शविण्यात येते। विद्यार्थी मित्रांनो, सोबतची जी आकृती आहे ती कोश केंद्राची आहे। कोश केंद्रामध्ये रंगसूत्र असतात। जेव्हा पेशीचे विभाजन होते तेव्हा फक्त ते सळीसारख्या आकाराची संरचना धारण करतात। विद्यार्थी मित्रांनो, या फोटोमध्ये DNA रंगसूत्र कोश केंद्र कोश दाखवलेले आहेत। DNA हे रंगसूत्रामध्ये असते। रंगसूत्र कोश केंद्रामध्ये असते, कोश केंद्र कोशमध्ये असते, असा उलटा क्रम लावलेला आहे। रंगसूत्रे अनुवंशतेसाठीची माहितीची लक्षणे पितृकडून त्यांच्या नंतरच्या पिढीमध्ये DNAच्या स्वरूपात पावयास मिळते। रंगसूत्र हे अनुवंशिकता म्हणजे की एका पिढीतून दुसऱ्या पिढीतून संततीचे लक्षणे वहन होणे, त्याला अनुवंशिकता असे आपण म्हणतो। DNAचे पूर्ण नाव डिऑक्सीरिबोन्यूक्लिक ॲसिड। रंगसूत्रे DNA आणि प्रोटीनचे बनलेले असतात। DNA अणूकडे कोशचे बंधारण आणि आयोजनाची आवश्यक माहिती असते। DNAच्या कार्यकारी तुकड्यात जनीन असे म्हणतात। त्याचे पेशीमध्ये विभाजन होत नाही, ते DNA रंगसूत्रीय द्रव्याचा एक भाग आहे। कोश विभाजनाच्या क्रियेद्वारा एका कोशचे विभाजन होऊन 2 नवीन कोश निर्माण होतात। त्यासाठी कोश केंद्राची भूमिका महत्त्वाची असते। तर कोश विभाजन कशा रीतीने होते? एका कोशचे विभाजन होऊन 2 कोश नवीन तयार होतात, त्यात 2 नवीन कोशचे परत विभाजन होऊन 4 कोश तयार होतात, आणि परत त्या 4 कोशचे विभाजन होऊन नवीन 8 कोश तयार होत असतात। अशा रीतीने कोशचे विभाजन होत असते। ज्या सजीवांच्या कोशांना कोश केंद्र स्तर असते त्यांना सुकोश केंद्रीय कोश असे म्हणतात। सुकोश केंद्रीय कोश हे दृश्य स्वरूपात पावयास मिळते। ज्या सजीवांच्या कोशात कोश केंद्र स्तराचा अभाव असतो त्याला आदिकोश केंद्रीय कोश असे म्हणतात। उदाहरणार्थ बॅक्टेरिया। आदिकोश कोश केंद्रीय कोश हे अदृश्य स्वरूपात पावयास मिळते। आदिकोश केंद्रीय कोशमध्ये अन्य कोशरसीय अंगिकाची पण अनुपस्थिती असते, जी सुकोशी केंद्रीय कोशात आलेली असते। कोशरस सायटोप्लाझम। कोशरस स्तर आणि कोश केंद्र यांच्यामध्ये आलेल्या प्रवाही पदार्थाला कोशरस असे म्हणतात। कोशरसामध्ये विशिष्ट प्रकारच्या कोशीय अंगिका असतात। या सर्व अंगिका कोशासाठी विशिष्ट कार्य करतात। आदिकोश केंद्र कोशमध्ये कोशरस स्तर तसेच कोशीय अंगिकाची अनुपस्थिती असते। सुकोश केंद्रीय कोशमध्ये कोश केंद्र स्तर आणि कोशीय अंगिकाची उपस्थिती असते।
उदाहरणार्थ व्हायरस मध्ये कोणत्याही प्रकारचे स्तर नसते, त्यामुळे त्यांच्यात सजीवाची लक्षणे दिसून येत नाही. जोपर्यंत ते सजीव शरीरात प्रवेश करत नाही आणि ते त्यांच्या कोषची यांत्रिकेद्वारा गुणन करत नाही, तोपर्यंत त्या कोष जैविकता दर्शवित नाही. सोबतच्या फोटोमध्ये व्हायरस दाखवलेले आहेत. कोशीय अंगिका. सुकोष केंद्रीय कोष वेगवेगळ्या प्रक्रियांना एकमेकांपासून वेगळे ठेवण्यासाठी कोषरसापेक्षा लहान रचना धारण करते, त्याला कोशीय अंगिका म्हणतात. कित्येक महत्त्वाची कोशीय अंगिका आहे, मात्र ते इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाने पाहता येते. मग इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाने पाहता येणारे काही कोशी अंगिका आहेत, त्यांची नावे बघा. जसे की अंतकोषरस जाळ, गोल्गी प्रसाधन, लायसोजोम्स, कनाभसूत्र, रंगकण आणि रसधानी इत्यादी या मुख्य अंगिका आहेत. हे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आहेत, त्याच्या मदतीने मुख्य अंगिका आपण पाहिल्या. अंतकोषरसजाळ रचना. अंतकोषरसजाळची रचना लांब नलिकामय किंवा गोळाकार अथवा पिशवीसारखी पुटिकांसारखी असते. विभिन्न कोशात अंतकोषरसजाळच्या रचनेत विविधता पाहावयास मिळते. ते नेहमी जाळीसारखे तंतुमय रचनेचे निर्माण करते. अंतकोषरसजाळचे प्रकार. एक, रखरखीत अंतकोषरसजाळ, रब इंडोप्लाझमिक रेक्टिक्युलम, RER. रखरखीत अंतकोषरसजाळच्या सपाटीवर रिबोजोम्स असते, ते प्रोटीन संश्लेषणाचे कार्य करते. दोन, गुळगुळीत अंतकोषरसजाळ, स्मूथ इंडोप्लाझमिक रेक्टिक्युलम, SER. गुळगुळीत अंतकोषरसजाळच्या सपाटीवर रिबोजोम्स नसते, ते प्रोटीन आणि स्टीरॉइड संश्लेषण तयार करण्यास मदतरूप होते. विद्यार्थी मित्रांनो, अंतकोषरसजाळ हे वनस्पती कोष आणि प्राणीकोषमध्ये सुद्धा पावयास मिळते. हे अंतकोषरसजाळ वनस्पती आणि प्राणीकोषच्या केंद्रकासोबत जोडलेले असतात. अंतकोषरसजाळमध्ये आकृतीमध्ये रखरखीत अंतकोषरसजाळ, गुळगुळीत अंतकोषरसजाळ, रिबोजोम्स आणि केंद्रकाभोवती हा रिबोजोम्स आहे, ते जोडलेले आहेत. कार्य. कोषकेंद्र आणि कोषरस यांच्यात कोषरसाच्या विविध प्रदेशांमध्ये अंतकोषरसजाळ द्रव्याच्या वहनाचे कार्य करते. कोषच्या प्रत्येक जैवरासायनिक प्रवृत्तींसाठी अंतकोषरसजाळ कोषरसीय रचनात्मक सपाटीची पूर्तता करते. पृष्ठवंशी प्राण्यांच्या यकृत कोशाच्या समूहात असंख्य विषारी द्रव्ये आणि औषधांना बिनविषारी बनवण्यासाठीची महत्त्वाची भूमिका करतात. गोल्गी प्रसाधन संशोधन. गोल्गी प्रसाधनचे वर्णन सर्वप्रथम केमिलो गोल्गी नावाच्या जैववैज्ञानिक द्वारा करण्यात आले होते. विद्यार्थी मित्रांनो, गोल्गी प्रसाधन ही अंगिकेचे नाव वैज्ञानिकाच्या नावावरून ठेवण्यात आलेले. त्याचा शोध केमिलो गोल्गी या वैज्ञानिकाने लावला होता. इसवी सन
1906 मध्ये त्यांना चेतातंत्रच्या संरचनाविषयीच्या कार्यासाठी नोबेल प्राईज मिळाले होते. गोल्गी प्रसादन ही अंगिका प्राणीकोश आणि वनस्पतिकोशमध्ये पावयास मिळते. स्थान: प्राणीकोश आणि वनस्पतिकोशमध्ये पावयास मिळते. रचना: गोल्गी प्रसादनच्या रचनेत एकमेकांना समांतर थप्पीत रचलेल्या पुटिकायुक्त रचना आहेत. ते स्तराद्वारे अविरत तंत्राने बनलेली रचना आहे. अशा पुटिकांना सिस्टर्नी असे म्हणतात. गोल्गी प्रसादनाचे स्तर बरेचदा अंतकोशरज्या स्तरासोबत जोडलेली असते, त्यामुळे ते इतर जटिल कोशीय स्तराचा भाग बनवते. आकृतीमध्ये सिस्टर्नी नाव दाखवलेले आहेत, जे एकमेकांना थप्पीसारखी समांतर रीतीने रचलेले असतात, म्हणून त्याला सिस्टर्नी असे म्हणतात. कार्य: गोल्गी प्रसादनद्वारा अंतकोशरज्याद्वारे संश्लेषित द्रव्याचे पॅकेजिंग करून कोशच्या आत तसेच कोशच्या बाहेर मुक्त करण्यात येते. निपजांचे पॅकेजिंग, रूपांतर तसेच संग्रह करण्याचे कार्य गोल्गी प्रसादनाच्या पुटिकांमध्ये करण्यात येते. कित्येक बाबतीत गोल्गी प्रसादन सरळ शर्करेतून जटिल शर्करेचे निर्माण करते. ते लायसोजोम्स अंगिकाच्या निर्माण कार्यात जोडले गेलेले आहे. लायसोजोम: लायसोजोम ही अंगिका प्राणीकोश आणि वनस्पतिकोश मध्ये पावयास मिळते. कोशचे उत्सर्ग द्रव्य किंवा कचऱ्याला त्यागणाऱ्या तंत्राचा प्रकार म्हणून लायसोजोम आहे. कोणतेही बाहेरील द्रव्य तसेच तुटलेल्या कोशीय अंगिकाचे पचन करून त्यांच्या पूर्ण कोशला स्वच्छ ठेवण्यास मदतरूप होते. उदाहरण: बॅक्टेरिया, आहाराची जुनी अंगिका जी नाश पावण्याच्या तयारीत आहे, त्यांचे विघटन करून लहान तुकड्यात रूपांतर करते, म्हणजेच की लायसोजोम त्यांचे पाचन करते. कारण त्यांच्यात पचनासाठीच्या सक्रिय उत्तेजक असतात, त्यात सर्व कार्बनिक द्रव्यांना तो तोडण्याची क्षमता असते. कोशीय चयापचयादरम्यान विपेक्ष स्थापन झाल्याने लायसोजोम स्वतःच्या कोशाचे पचन करते. यामुळे लायसोजोमला कोशची आत्मघाती पिशवी म्हणतात. कणाबसूत्र: कणाबसूत्र दुहेरी आवरण असणारी अंगिका आहे. बाह्य आवरण बरेचसे छिद्रिष्ट असते आणि अंत आवरण खोल अंतपवर्दी असतात. ATP निर्माण करण्यासाठी या पवर्दी रासायनिक प्रक्रियेसाठी विशाल सपाटीचे निर्माण करतात. कणाबसूत्राला कोशचे शक्तिघर म्हणून ओळखण्यात येते. विविध जैवरासायनिक प्रक्रियासाठी आवश्यक ऊर्जा ATPच्या स्वरूपात कणाबसूत्राद्वारे मुक्त होतात. ATPला कोशचे ऊर्जा केंद्र किंवा शक्ती केंद्र म्हणून ओळखण्यात येते. कोशमध्ये ATP स्वरूपात ऊर्जा संग्रहित होते आणि आवश्यकतेनुसार ATPमधून ऊर्जा वापरली जाते. कणाबसूत्र स्वतःचे DNA आणि रिबोजोम्स असतात. अशा प्रकारे कणाबसूत्रामध्ये स्वतः प्रोटीनचे निर्माण करण्याची क्षमता असते.
रंजक कण। रंजक कण मात्र वनस्पति कोष मध्ये असतात। रंजक कणांच्या आंतरिक आयोजनात अनेक पटलीय स्तर द्रव्यांमध्ये लटकून आलेले असतात। त्या द्रव्याला स्ट्रोमा किंवा आधारक असे म्हणतात। रंजक कणांची बाह्य संरचना कणाभसूत्रासारखी असते। कणाभसूत्रासारखे रंजक कणांना स्वतःचे DNA आणि रिबोजोम्स असतात। म्हणजे की कणासूत्राला DNA रिबोजोम्स असतात, तसे रंजक कणांना सुद्धा DNA आणि रिबोजोम्स असतात। रंजक कणाचे दोन प्रकार असतात, क्रोमोप्लास्टिड रंगकण, ल्युडोप्लास्ट श्वेत किंवा रंगहीन कण। रंजक कण मध्ये क्लोरोफिल नावाचे रंजक द्रव्य असते, म्हणून त्यांना हरित कण असे म्हणतात। हरित कणात क्लोरोफिल शिवाय पिवळे किंवा नारंगी रंजक द्रव्ये सुद्धा असतात। हरित कण वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषणासाठी फार महत्त्वाचे आहे। प्रकाश संश्लेषण म्हणजे काय ते पाहूया। सूर्यप्रकाशाच्या सायाने वनस्पती क्लोरोफिलमध्ये कार्बन डायऑक्साईड पाणी चा उपयोग करून कार्बोदित पदार्थामध्ये रूपांतर करते, त्याला प्रकाश संश्लेषण असे म्हणतात। प्रकाश संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन वायू मुक्त होतो, ते आपल्याला श्वसनासाठी उपयोगी ठरतो। रसधानी घन किंवा प्रवाही पदार्थाचा संग्रह करणाऱ्या पिशवीसारखी रचनेला रसधानी असे म्हणतात। रसधानी प्राणी कोशात लहान आकाराची असते, वनस्पती कोशामध्ये मोठ्या आकाराची असते। वनस्पती कोशमध्ये रसधानी कोशच्या आकाराच्या 50 ते 90% भाग जागा व्यापते। वनस्पती कोशच्या खूपच महत्त्वाच्या द्रव्यांचा संग्रह रसधानीत होतो। ॲमिनो ॲसिड, शर्करा, विविध कार्बनिक ॲसिड आणि कित्येक प्रोटीनचा समावेश असतो। अमीबासारख्या एककोशीय सजीवांमध्ये रसधानी आहार संग्रह करते, त्याला अन्नधानी म्हणतात। कित्येक एक पेशीय सजीवांमध्ये विशिष्ट प्रकारच्या रसधानीचा समावेश होतो, जे जास्तीच्या पाण्याच्या आणि कित्येक टाकाऊ पदार्थाच्या कोशमधून उत्सर्जन करतात। स्वाध्याय। लायसोजोमला कोशची आत्मघाती पिशवी का म्हणतात? 2. आदिकोश केंद्रीय कोश आणि सुकोश केंद्रीय कोशची व्याख्या लिहा। 3. प्राणी कोश आणि वनस्पती कोश मधील फरक लिहा। 4. कोणत्या अंगिकेला कोशचे पॉवर हाऊस म्हणून ओळखतात का? विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद।